चिकली लेआउट परिसर में स्थित सुपारी व्यापारी के गोदाम में सीन लगाने वाले तीन आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। पकड़े गए आरोपियों में चिकली निवासी विजय उर्फ कालिया कंसराम निर्मलकर, रायनगर कन्हान निवासी देवनाथ प्रकाश वाड़ीवसमी और नवीन नगर पाड़ी निवासी शुभम महेंद्र मराठे का समावेश है। विगत 12 फरवरी को सुपारी व्यापारी समीर अब्दुल बोखा के गोदाम में चोरी हुई थी। आरोपियों ने 4,90,000 रुपए की सुपारी और सीसीटीवी का डीवीआर भी चोरी कर लिया था। पुलिस को जानकारी मिली थी कि वारदात में हिस्ट्री शीटर विजय निर्मलकर का हाथ है, लेकिन वह अंडरग्राउंड हो गया था। पुलिस ने अपने पंटरों को काम पर लगाया और 12 मार्च को डिप्टी सिग्नल की साखरकर वाड़ी से गिरफ्तार किया। उसकी निशानदेही पर पुलिस ने पहले देवनाथ को गिरफ्तार किया। सारा माल देवनाथ के पास ही था। पुलिस ने उसे 12 बोरी सुपारी, डीवीआर और वारदात में उपयोगी की गई कार जब्त की। रविवार को पुलिस ने जाल बिछाया, शुभम मराठे को गिरफ्तार कर लिया। उसकी तलाशी लेने पर पुलिस को देसी कट्टा और जिंदा कारतूस मिले। चोरों पर आर्म्स एक्ट के तहत भी धारा लगाई गई। आरोपियों से अब तक 8,05,650 रुपए का मुद्देमाल जब्त किया जा चुका है। उनसे चोरी की और भी वारदातों का खुलासा होने का अनुमान है। दिनांक 12/2/2022 रोजी पोलीस स्टेशनपासून जवळच 1/2 किलोमीटर अंतरावर समीर बोथा यांचं एक गोडाऊन होतं। त्यांच्या इथं सुपारी पॅकिंगचा त्यांचा व्यवसाय होता। तिथून 15 बोरे सुपारी चोरून नेली होती। त्यांचं गोडाऊनचे शटर वगैरे तोडून एक गुप्त बातमी राजा मायसिक तसेच एक तांत्रिक पुराव्याच्या आधारे आम्हाला आरोपी कोण निष्पन्न झालं, त्याच्यात विजय उर्फ काल्या निर्मलकर तसंच देवनाथ वाडी बसणे आणि शुभम मराठे असे 3 आरोपी होते। आम्हाला गुन्हा झाल्यापासून लगेच 24 तासात विजय निर्मलकर आणि देवनाथ वाडी बसणे मिळाले। त्यांच्याकडनं 12 बोरी सुपारीसुद्धा आम्ही जप्त केली। त्यांनी पण 3रा आरोपी हा चालक होता। शुभम मराठे हा लगेच छत्तीसगड राज्यात राजनांदगाव इथे जाऊन बसला। आम्ही कंटिन्यूस त्याच्या मागावर होतो, परंतु परत त्यांनी तिथून पण लोकेशन चेंज केलं आणि तो परत डेप्युटी सिग्नल इथं आला। परत डेप्युटी सिंगने परवा सापारातून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलीस गाठ्या दाखवताच त्याने जे 2 बोरे सुपारी त्याने लपवली होती ती पण त्याने सांगितलं आणि त्याच्याकडे कट्टा होता। त्या कट्ट्याच्या सहाय्याने त्याने आणखी एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असता। असा एकूण त्या गुन्ह्यात 5 लाखाची पूर्ण सुपारी तसेच आरोपी त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली ओमनी कार, एक पल्सर कार आणि एक अग्निशस्त्र आणि एक जिवंत राहून आपल्याला मिळालेलं आहे। आधीच 2 आरोपी जेलमध्ये आणि आता शुभम मराठे याला पण परवा अटक केली। काल त्याच्याकडनं एक अग्निशस्त्र आणि जिवंत राहून जमा केला, गुन्ह्यात वापरलेली पल्सर जमा केली आणि त्याला पण 4 दिवस पिसन मिळाला आहे। अजून काही गुन्ह्यांची उकल होतं की आम्ही पाहत आहोत आणि एक म्हणजे हार्डकोर क्रिमिनल्स की जे नेहमी घरफोड्यावारे करतात त्यांना कळमना पोलीस स्टेशनच्या DBA टीम API डोंगरे आणि यांच्या टीमनी पकडलेले सदरचा गुन्हा उकलवण्यासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक माननीय नागपूर शहर पोलीस प्रमुख माननीय अमितेश कुमार सर पोलीस आयुक्त माननीय जॉईंट सी पी मॅडम दोर्जे मॅडम तसंच माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी सर अप्पर आयुक्त उत्तर रिजन तसेच माननीय मनीष कलवाने सर DCP झोन 5 तसेच माननीय श्रीमती मेना लोटर मॅडम यांच्या कामठी डिव्हिजनच्या SAP यांनी मार्गदर्शन केलं आणि DBT ने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। DCP मनीष कलवानिया और ACP नयन अलुरकर के मार्गदर्शन में इंस्पेक्टर विनोद पाटिल, विनोद गोंडबोले और APR राहुल डोंगरे सहित उनकी टीम ने यह कार्रवाई की। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार BCN न्यूज नागपुर।